झोक्याझोप एका 1.5 वर्षाच्या मुलीचं अपहरण करण्यात आल्याची घटना जालन्यातील निधोना गावच्या शिवारात घडलेली आहे। श्रावणी डकले असं अपहरण करण्यात आलेल्या 1.5 वर्षाच्या चिमुकलीचं नाव आहे। ही 1.5 वर्षाची चिमुकली झोक्यात झोपलेली असताना आणि तिची आई शेती काम करत असताना अज्ञाताने तिचं अपहरण केलंय। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पोलीस अधिक तपास करत आहेत। सिल्लोड तालुक्यातील गवाणी गावातील डकले कुटुंब शेती काम करण्यासाठी निधोना गावात आलेला आहे। आज सकाळी 1.5 वर्षाची चिमुकली झोक्यात झोपलेली होती, याच वेळी तिची आई शेती काम करत असताना हे अपहरण नाट्य घडलं। अपहरण के घातपात याचा तपास पोलीस करीत आहेत। घटनास्थळी श्वान पथक पाचारण करण्यात आलं होतं, परंतु डॉगीला मग घेता आला नाही, कारण अपहरण झालेल्या बाळाला कडेवर घेऊन गेल्यामुळे पोलीस श्वानास मागे घेता आलं नाही। ते मला सांग काय झालं? झोक्यात होती, झोक्यातून नेली ती 15 मिनिटाच्या आतच नेलेली ती। किती महिन्याची होती? 1.5 वर्षाची। जुलै पासून जून पासून तिला दुसरं वैद्य लागलं होतं। कधी पासून राहता येत? इथे येऊन आम्हाला 3 महिने झाले। 3 महिने झाले। कुठल्या गावची तुम्ही? आम्ही गावालीचे। सिल्लोडमध्ये। काय नाव तुमचं? प्रियांका जगन्नाथ टकले। आणि मुलीचं काय नाव ठेवलं? श्रावणी। तिला आम्ही इथं बिट्टी बिट्टीच म्हणाले। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी जालना।